केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या वक्तव्यानं रायगडात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुरू असलेल्या संघर्षावर आज खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षाच्या आमदारांची गुप्त बैठक आज पार पडली आहे। ही बैठक 2 तास गरमागरमीत पार पडल्यानंतर नाराज आमदार आणि पदाधिकारी यांची समजूत काढल्यानंतर आमच्यात कोणताच वाद नसल्याची सर्वसारव दोन्ही नेत्यांकडून करण्यात आली आहे। पुढील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवून आघाडीचा धर्म पाळला जाईल असं दोन्ही खासदारांनी म्हटले। माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर रायगडात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती। उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकरणानंतर रायगडात येऊन शिवसेना आमदार आणि पदाधिकारी यांची गुप्त बैठक घेतली। यावेळी तटकरे यांच्या विरोधात सूर शिवसैनिकांनी देसाई यांच्या समोर आवळला, तर दुसरीकडे खासदार सुनील तटकरे यांनी राजकीय उत्तर देण्यास राष्ट्रवादी समर्थ असल्याचं जाहीर केलं होतं। त्यामुळे राज्यात जरी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असले तरी रायगडात हे दोन पक्ष एकमेकांविरोधात जाणार असल्याचं चित्र तयार झालं होतं। त्यातच जिल्हा नियोजन समिती बैठकीदरम्यान दक्षिण रायगडचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी पालकमंत्री हे निधी वाटपात पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप केल्यानं नंतर तणाव निर्माण झाला। मात्र शिवसेनेच्याच आजी माजी आमदारांनी नवगणे यांना गप्प केले। त्यानंतर सुनील तटकरे आणि सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांची एक गुप्त बैठक तब्बल 2 तास सुरू होती। त्यामध्ये शिवसेनेचे कर्जत येथील आमदार महेंद्र थोरवे हे आक्रमक भूमिकेत होते, त्यांना समजवण्यात 2 तास निघून गेले। बैठकीनंतर मात्र सर्वजण आघाडीचा धर्म पाळणार असल्याची सारवासारव करण्यात आली। आज ही जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आहे, ह्या माध्यमातून सुद्धा जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या परिसरामध्ये कोकणात अनेक विविध प्रकल्प अनेक विकास कामं कशा पद्धतीने करता येऊ शकतील याचा त्यानिमित्ताने प्रयत्न राहील। ज्यावेळेला 3 पक्ष एकत्रित येत असतात, 2 पक्ष एकत्रित असतात, तर काय वेळेला एखादाच पक्ष राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेवरती असतो, त्यावेळेला थोड्याशा कुरुबरी होत असतात, परंतु व्यापक हित ज्यावेळेला नजरेसमोर येतं त्याला व्यापक हिताचा विचार करणारे आज देशपातळीवरचे नेते आहेत। आणि शेवटी देशपातळीवरचे नेते या संदर्भातली जी भूमिका मांडतील ती सर्वांनाच निश्चितपणाने शिरसावंत असेल। सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं चाललं आहे आणि राज्य सरकारचे उपक्रम या मतदारसंघामध्ये पोचवण्याच्या संदर्भामध्ये एक संयुक्त बैठक आमची झाली। आगामी जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा महाविकास आघाडी म्हणून आम्ही केली। तटकरेंच्या विरोधात नाराजीचा सूर शिवसेनेने लावला होता, तो निघाला का? महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रपणे येऊन राज्यामध्ये सत्ता स्थापन केलेली, राज्याचे प्रमुख जो आदेश देईल तो आदेश आम्ही पाळणार आहे आणि त्यामुळं व्यक्तिगत कुणाच्या विरोधात बोलण्यापेक्षा महाविकास आघाडी म्हणून आम्ही सत्तेमध्ये आहे आणि ती सत्ता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या महाविकास आघाडीच्या माध्यमातून करतो। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, रायगड।